ठीक आहे, आपण चेंज वॉइस शिकलो. असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये चेंज वॉइस कसं करायचं, सिंपल सिंपल वाक्यात जेवढे वाक्य रचनेचे असतात, जेवढे काही आपण काळात शिकतो, जेवढे काही आपण बोलतो ते सर्व सर्व कशात असतात, असर्टिव असतात, ते सर्व असर्टिव असतात. देन आपण पाहिले इंटरव्ह्यू मध्ये कसं करायचं चेंज वॉइस, राईट. इंटरव्ह्यू मध्ये दोन प्रकारचे इंटरव्हेशन असतात, वर्बल क्वेश्चन, डब्ल्यूएच क्वेश्चन. त्या दोन्हीचं एक्सप्लेनेशन चांगल्या प्रकारे पाहिलं आपण, बरोबर आहे. हे दोन्हीचे व्हिडिओ अपलोड झाले आहेत, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. ओके, म्हणजे प्रॉब्लेम आला तर आपले व्हिडिओ आहेतच, ठीक आहे. म्हणजे आपण आतापर्यंत जे शिकलो टेन्स नुसार चेंज वॉइस करणं, ते सगळं सगळं असर्टिव मध्ये शिकलो होतो फक्त, ठीक आहे. शाळा कॉलेजेस त्या लाईफ मध्ये वेगळं, तर इथे येत असताना हे सर्व बदल झाले पाहिजेत. सेंटेन्स नुसार आपल्याला पद्धतशीर शिकावं लागेल. असर्टिव मध्ये मग ते सर्वच्या सर्व टेन्स आले. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितले की प्रेझेंट मधले तीन काळ, प्रेझेंट मधले तीन, पास्ट मधले तीन, फ्युचर मधला एकच लक्षात ठेवायचा. हे असर्टिव पूर्ण जो करतो, हे काय, हे असर्टिव. इंट्रोगेटिव्ह मध्ये पाहिले वर्बल क्वेश्चन आणि डब्ल्यूएच मध्ये कशा प्रकारचं करायचं. वर्बल क्वेश्चन मध्ये करत असताना पहिल्यांदा त्याचं असर्टिव मध्ये रूपांतरण करायचं. फक्त हेल्पिंग वर्ब जे असते ते हेल्पिंग वर्बची जागा चेंज करून घ्यायची. हेल्पिंग वर्ब पुढे असेल तिथे मदत घेऊन घ्यायचं, सब्जेक्ट नंतर घ्यायचं, कर्त्याच्या नंतर घ्यायचं, राईट. त्याचं वॉइस चेंज करायचं आणि नंतर मग जे हेल्पिंग वर्ब होतं ते परत पुढे घेऊन घ्यायचं आणि शेवटी क्वेश्चन मार्क घेऊन द्यायचं. ओके, लक्षात ठेवा. आणि देन आपण पाहिलं डब्ल्यूएच क्वेश्चन. डब्ल्यूएच क्वेश्चनचा आन्सर पाहायचं काय, आन्सर लिहायचं. आन्सर लिहिल्यानंतर त्याचं चेंज वॉइस करायचं आणि नंतर मग ज्या ठिकाणी जे आन्सर घेतो त्याच्या ठिकाणी तोच डब्ल्यूएच वर्ड परत टाकून द्यायचं. प्रश्नार्थ करण्यासाठी जे हेल्पिंग वर्ब असते ते डब्ल्यूएच वर्ड नंतर घ्यायचं आणि क्वेश्चन मार्क घेऊन द्यायचं. कारण प्रश्नार्थक डब्ल्यूएच वर्ड किंवा डब्ल्यूएच क्वेश्चनची रचना काय असते, तर डब्ल्यूएच वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब मेन वर्ब मेन वर्ब जे काही रूप असेल हे रचना असली पाहिजे, प्लस कॉम्प्लिमेंट, हे सर्व रचना असली पाहिजे. कशाची, डब्ल्यूएच क्वेश्चनची. डब्ल्यूएच क्वेश्चन प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट. आपण चेंज वॉइस करू तेव्हा ऑब्जेक्ट घेऊ इकडे, परंतु आपल्याला सब्जेक्ट लक्षात ठेवायचा आहे. सब्जेक्ट मग मेन वर्ब आणि राहते काय मग कॉम्प्लिमेंट, म्हणजे शिल्लकचा जो काही शब्दाचा भाग असेल तो पूर्ण संपूर्ण. ओके, या दोन प्रकारचे आपण वॉइस चेंज करून पाहिले. आता याच्यानंतर पाहायचं आहे आपल्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये कशा प्रकारे वॉइस चेंज करायचं पाहिजे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं मला पहिल्यांदा तुम्ही वैशिष्ट्य सांगा. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं वैशिष्ट्य सांगा. चेंज द वॉइस इन इम्पेरेटिव्ह. वैशिष्ट्य काय, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं वैशिष्ट्य काय, काय असं इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं वैशिष्ट्य. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं वैशिष्ट्य आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये कधीच कर्त्याचा उल्लेख केलेला नसतो, डायरेक्ट वर्ब असते, ऑब्जेक्टच असते. ओपन द डोर, कोण आहे क्रिया करणारा माहिती आहे तुम्हाला, क्रिया करणारा कर्ता असते की नाही या वाक्यात, कर्ता आहे काय, नाही. सीट देअर, येथे बसा. कोण बसणार आहे, कोण आहे क्रिया करणार, कर्ता नसतो, कर्ता नसतो. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थी वाक्यात कधीच कर्ता नसतो. आज्ञार्थी वाक्याचं वैशिष्ट्य आणखी एक असं की त्याच्यात कर्म ही नसू शकते, कर्मही नसू कमीय. कर्ता कोण, कोण आहे कर्ता कम हिअर मध्ये, कर्ता कोण, येणारा कोण माहित आहे काय, नाही. कशावर क्रिया उरलेली येण्याची माहित आहे काय, कर्ता आहे नाही, कर्म आहे नाही, फक्त काय वर्ब आहे आणि कॉम्प्लिमेंट आहे, बाकी काय. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं पहिलं वैशिष्ट्य जे पुस्तकांमध्ये भेटणार नाही, काळजीच नका करू तुम्ही, कर्ता नसतो, तो यादृच्छिक पद्धतीने असतो, कोणाला तरी म्हटलेला असते तोच त्याचा कर्ता असतो, परंतु त्याचा उल्लेख केलेला नसतो वाक्यात, कर्ता नसतो. काहीदा काही वाक्यांमध्ये कर्मही नसते. ओके, दुसरं वैशिष्ट्य. तिसरं वैशिष्ट्य असं असतं इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं की इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये कर्म असेलही तर त्याच्यावर क्रिया करणे शक्य नसते, त्याच्यावर क्रिया करणे शक्य नसते, बरोबर आहे की नाही. चावण्यासाठी शब्द बोलतात, चावण्यासाठी सांगा बरं म्हणून तुम्ही, चावणे चावणे आपलं नाही, जे घरचे लोक म्हणतात की चावून घे,
ते नव्हे रे, जाऊ ना जाऊन घे म्हणतात रे, कावले गिवले घरचे असे शब्द निघतात बरं पाहिजे तुम्ही, म्हणजे असं सांगत नसते कोणी आम्ही कावलो तुले, असे शब्द निघत असतात ऐकी नाही, चावले म्हणजे चावा घे, जसं कुत्र चावणे, साप चावणे, बरोबर आहे की नाही, मग काही दुबळाईनं बोललेले वाक्य असतात, दुबळाईनं बोललेले वाक्य असतात, काय असतात, कुत्र आपल्याला चावलं तर आपण त्याला चावलं पाहिजे सोडून द्यायचं तसं, आपण हे चावायचं, अबे मग काय कुत्र म्हणजे कुत्रच होते का फक्त, तुमचं एखाद्या सोबत भांडण झालं बोलू राहिलं, तुम्हाला डायरेक्ट नाही बोलायचं आहे, काय म्हणायचं आहे हे वाक्य म्हणायचं आहे ना, मग कुत्र्याला चावायचं आहे का डायरेक्ट, अर्थ वेगळा निघेल पण वाक्यात बोलत येच लागेल ना, वाक्य बोलताना आपण तेच बोलू कोणी, लक्षात येत आहे काय, मग अशा वाक्यात क्रिया करणे शक्य आहे काय, नाही, कुत्र्याला चावणं शक्य आहे काय, नाही, किस द वर्ल्ड वाक्य आहे, किस द वर्ल्ड अर्थ वेगळा आहे ना, किस द वर्ल्ड म्हणजे जगावर प्रेम करा म्हणजे जगातल्या लोकांवर प्रेम करा, त्यांच्यासोबत बंधुभावाने राहा, बरोबर आहे की नाही, लव द वर्ल्ड त्यांच्यासोबत बंधुभावाने लोकांसोबत तिथल्या जगावर क्रिया करणे शक्य आहे काय, कर्म आहे, जग हे कर्म होय, कोणावर होणार आहे क्रिया, जगावर होणार आहे, पण जगावर क्रिया करणे शक्य आहे काय, तीन वैशिष्ट्ये असतात इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे, पाहिजे रे भाऊ काय म्हणतो मी तुम्हाला, करता नसतो, करता तर नसतोच नसतो, काही टेन्शनच नाही, दुसरं म्हटलं तर कर्म असते किंवा नसते ही, आणि तिसरं म्हटलं तर कर्म असते परंतु याच्यावर क्रिया करणे शक्य नसते, या तीनच भागात आपल्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कसं चेंज करायचं ते पाहायचं आहे, समजून आलं काय म्हणतो मी तुम्हाला, या तीन भागांमध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कशा प्रकारे इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये आपल्याला व्हॉइस चेंज करायचं आहे ते पाहायचं, मग पहिली गोष्ट कर्म असणार, काय असणार, कर्म असणार आणि त्याच्यावर आपण क्रियाही करू शकू असतो असं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स की ज्यामध्ये कर्म पण आहे, इट हॅज ऑब्जेक्ट, तिथे कर्म आहे, देर हॅज ऑब्जेक्ट, कर्म आहे आणि त्याच्यावर क्रिया करणे पण शक्य, बरोबर आहे की नाही, त्याच्यावर क्रिया करणे पण शक्य आहे, ओपन द डोर क्रिया होऊ शकते ना, उघडण्याची क्रिया होऊ शकते, दरवाजावर आपण क्रिया करू शकतो, कर्म आहे दरवाजा त्याच्यावर क्रिया करू शकतो, कर्म असून त्याच्यावर जर क्रिया करत असू आपण, कर्म असून त्याच्यावर जर क्रिया करू शकत असू, तर मग अशा वाक्याची काय रचना असावी, पाहिजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये पहिली गोष्ट, पहिला प्रकार, पहिलं म्हटलं तर कर्म असणार वाक्य, त्याच्यावर आपण क्रिया करू शकणार वाक्य, ओके ओपन द डोर चं स्पेलिंग असं आहे का रे, डोर नाही रे, डोर नाही डुक्कर नाही रे, डोर डोर असंच आहे, काही काही गोष्टी अशा आहेत इंग्लिश मध्ये ज्या आपल्या संकल्पनेच्या पलीकडच्या आहेत, ओके त्याचं टेन्शन घेत बसायचं नाही, ओपन द डोर वाक्य आहे, ओके कोण आहे क्रिया करणार माहित आहे, नाही करता आहेच नाही, काही घेणं नाही, कर्म आहे डोर आहे की नाही, बस रचना अशीच असेल, आता याचा चेंज व्हॉइस कसं होईल, व्हॉइस चेंज कसं होईल, कर्म अगोदर घ्यायचं असते आपल्याला जागा तर चेंज करावीच लागते, काही प्रॉब्लेमच नाही, ठीक आहे पाहिजे द डोर, हेल्किंग द्यायचं नाही, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स व्हॉइस चेंज करताना हेल्पिंग हो घ्यायचं नक्की नाही घ्यायचं, काही घेणं नाही पाहिजे रे भाऊ, काय म्हणत आहे तुम्हाला, याच्यानंतर घ्यायचं बी, काय घ्यायचं बी, पहिल्यांदा घेतला ऑब्जेक्ट नंतर घेतलं बी, ओके नंतर मग वर्बचं तिसरं रूप ओपन, इडीज लागणार आहे, ओके दुसरे काही शब्द आहेत त्याच्यात त्याच्या व्यतिरिक्त नाही आहेत, हे केलं याच्यानंतर काय लावायचं, त्याच्या अगोदर काय लावायचं, काहीच करायचं नाही, पाहिजे काय केलं, काय केलं ऑब्जेक्ट पुढे घेतलं त्याच्यानंतर बी लावलं त्याच्यानंतर बी थ्री केलं आणि त्याच्या अगोदर काय केलं लेट लावून दिलं, रचना आहे फॉर्म्युला
लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस वी थ्री प्लस कॉम्प्लिमेंट असेल तर जास्तीचा भाग वाक्यातील असेल. ठीक पाय ओपन द डोर लेट द डोर बी ओपन. बरोबर आहे की सेकंड सेंटेन्स आहे तर अशा प्रकारचा सेंटेन्स सांगा की आपण कर्मक्रिया करू शकू. जसं हे ओपन द डोर आहे रचना पाहिजे सोपीच आहे काही मोठी कठीण नाही. आज संपून टाकायचा चेंज वॉइस क्लोज करायचा ब्रेक द चेअर सांगा काय होईल वॉइस चेंज कसा होईल. हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे की नाही पहिले एवढं सांगा. रोहित आहे का इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे लिहिलं हे खालचं आता आहे का इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. कसं काय रुचिका काय काय इम्पेरेटिव्ह सेंटेन्स नाही नाही करतात नसते हे ओळखच नाही इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची ओळख मी सांगते तुम्हाला ज्यावेळेस सुरुवात होत होती ते लक्षात ठेवायचं बरोबर. डोंट गिव्ह अ वर्ब ने सुरुवात होत असेल तर होते संपला विषय बाकी काय घेते ना. ठीक आहे बघ आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे जर वर्ब ने सुरुवात होत असेल तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स होईल. ओके सांगा बघा आता हे रचना आहे आपली पहिले लेटर्स घ्या लागते काहीच करायचं नाही. लेट द चेअर बी ब्रोकन बस फुल बाकी तर काही नाही. लेट द चेअर बी ब्रोकन दॅट्स इट. कर्म असेल आणि क्रिया करणे शक्य असेल तरच हे असं. आता कर्म आहे परंतु क्रिया करणे शक्य नाही आहे. जगावर प्रेम करा खरा तो एकच धर्म जगाला कोण म्हटलं असं साने गुरुजींनी म्हटलं. बर काय जन्मदिवस नाही माहित ना तुम्हाला मला माहित आहे ना माहित नाही ना बे ओ टेन्शनच नका घेऊ तुम्ही माहित नाही ना जन्मदिवस साने गुरुजींचा तुम्हाला. आपण शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर यात्रा महोत्सव प्रकट दिन हे सगळं माहित आहे आपल्याला. सगळं माहित आहे कामाची कोणतीच गोष्ट माहित नाही सगळे रेखांना गोष्टी माहित आहे आपल्याला. हो हे बाकीचं डॉक्टर आंबेडकर शिवाजी महाराज जयंती त्यांच्या लढाया बिडाया ते फक्त आपण जयंती मृत्यूपर्यंत जाऊ. लढाया फडाया पाठ थोडी आहेत आपल्या लढाया बिडाया पाठ नाही. बरोबर आहे की नाही टेन्शन घ्यायचं नाही चांगला अभ्यास करा रे म्हणजे पुढच्या येणाऱ्या पिढीला काहीतरी संस्कार देऊ शकले पाहिजे तुम्ही. लव द जगाला जगावर प्रेम करा म्हणजे आता जगावर प्रेम करा म्हणजे आता जगाला जवळ घ्या मांडीवर बसवा त्याचे बुके घ्या असं काही नाही. जगावर क्रिया करणे शक्य तरी आहे का यार नाही ना शक्य नाही. म्हणजे कर्म आहे परंतु शक्य आहे काय अर्थ वेगळा आहे ना वाक्याचा. जगावर प्रेम करा म्हणजे काय जगातल्या लोकांवर त्यांच्यासोबत बंधू भाव देणार सगळ्यांना प्रेम अर्थ आहे की नाही लक्षात असतो. म्हणजे कर्म आहे म्हणून क्रिया करणे शक्य नाही. बरोबर आहे मग आता अशा वाक्याचं काय करायचं काहीच नाही काहीच नाही करायचं ओ काहीच नाही करायचं शूट घ्या लागते शूट फक्त काय करावं लागते कुठं घ्या लागते शूट. आता लेट बीट घ्यायचं नाही रे मित्र लेट घ्यायचं नाही. द वर्ल्ड शुड बी लव बरोबर आहे काय. आता काहीच करायचं नाही कर्मात जगा चेंज करा शूट घ्या बी घ्या म्हणजे शूट बी घ्या त्यानंतर बी थ्री करा कॉम्प्लिमेंट असेल तर टाका नसेल तर काय घेते ना पाय. द वर्ल्ड शूड बी बरोबर रचना फॉर्म्युला
ऑब्जेक्ट, कोणतं मूड, डायरेक्ट मूड की इनडायरेक्ट मूड. आता तिथे कर्म येईल, प्रोनाउन येईल, येईल असं काही घेणं नाही. ऑब्जेक्ट लिहून ठेवा. कर्म जर तिथे प्रोनाउन म्हणून जर कर्म येत असेल तर मग आपल्याला चेंज करावं लागेल, बाकी त्याचं काही नामा विमाचं चेंज होत नसते. बरोबर आहे. ऑब्जेक्ट प्लस शुड बी बी थ्री कॉम्प्लिमेंट, दॅट्स इट. कर्म असून त्याच्यावर क्रिया करणे शक्य नसेल. कर्म असेल क्रिया करणे शक्य असेल. लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस विथ. कर्म असून क्रिया करणे शक्य नसेल तर ऑब्जेक्ट प्लस शुड प्लस बी प्लस विथ. बारीक सारी गोष्टी आहेत, पद्धतशीर सर्व समजल्या पाहिजे जे आपण आजपर्यंत शिकलो नाही. समजत आहे का तुम्हाला? काय म्हणतो मी, पद्धतशीर पाहिला सर्व गोष्टी या अशा त्या अशा समजल्या पाहिजे. स्लॅप युअर ये नाही पाहिजे की येणी पाहिजे निगेटिव्हिटी मध्ये? नक्की येणी की ये नाही येणी. आता बरोबर आहे, बरोबर आहे. ओके, वाक्य आहे स्लॅप युअर निगेटिव्ह, स्लॅप युअर हर्डर, स्लॅप द निगेटिव्ह पर्सन. सांगा ना वाक्य. युअर निगेटिव्हिटी शुड बी स्लॅप. ईडी लागेल. बरोबर. लक्ष देत आहे. काय म्हणतो लक्ष देत आहे तुमच्या पाहिजा बघतो ना. फर्स्ट कर्म आहे क्रिया करणे शक्य आहे, सेकंड कर्म आहे परंतु क्रिया करणे शक्य नाही आहे, आता थर्ड कर्मच नाही वाक्यात. थर्ड इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, देर हॅज नो एनी ऑब्जेक्ट, कम हियर. सांगा ऑब्जेक्ट काय आहे. ऑब्जेक्ट नाही आहे ना. मग आता याची पद्धत वेगळीच पाहिजे. कर्म आहे क्रिया करणे शक्य आहे वेगळी पद्धत, कर्म आहे परंतु क्रिया करणे शक्य नाही वेगळी पद्धत, आता कर्मच नाही मग वेगळी पद्धत. कम काहीच करायचं नसते वाक्य हे, याच्यात काहीच बदल करायचं. चार गोष्टी जोडायच्या. यू आर रिक्वेस्टेड टू, यू आर सजेस्टेड टू, यू आर ऍडवाइज टू. ऑर्डर 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 केली जाते की नाही. ऑर्डर यू आर रिक्वेस्टेड टू, पुढचं वाक्य जसं तसं. यू आर सजेस्टेड टू कम हियर, यू आर ऑर्डर टू कम हियर, यू आर रिक्वेस्टेड टू. एवढंच करावं लागते, दुसरं काहीच करायचं नाही, दुसरे बदल करायचे नाही. चार गोष्टी जोडायच्या. फॉर्म्युला पाहिजे दिले तो पहिले. यू आता इथे काय म्हटलंय, एक तर ऑर्डर असेल, एक तर रिक्वेस्ट असेल, सजेशन तर नाही आहे राईट. यू आर काय न्यू ऑर्डर, यू आर ऑर्डर, ईडी असलाच पाहिजे. ऑर्डर असेल, रिक्वेस्ट तर रिक्वेस्टेडच झालं पाहिजे, सजेस्ट तर सजेस्टेड असलं पाहिजे. ईडी ईडी आहे की नाही. सजेस्टेड असं प्रोनाउन्सिएशन होत नाही, आपण बोलतो सजेस्ट सजेस्ट असो, सजेस्टेड नाही म्हणून, रिक्वेस्टेड नाही हो, कधीच प्रोनाउन्सिएशन असे होत नाही, सायलेंट असते ती ईडी. काय असते पण आपल्याला समजण्यासाठी ते करावं लागेल. सामान्यतः आपण असं बोलतो, कितीही लावा ना हो, ते आपले जे असतात स्पीकिंगचे क्लासेस कितीही लावा ना,
मास्टर आहे ईडी लावलेला तसंच शिकवते. स्पीकिंग वाला मास्टर बनत आहेत वाले, स्पीकिंग क्लास होते त्याला माहिती की अरे ते शिकवतात विद्यार्थी तेच बोलतात. पण मुळात तसं आहेच नाही इंग्लिशमध्ये, ईडीचं प्रोनाऊन्सिएशन होतच नाही इंग्लिशमध्ये. लक्ष देत आहे काय? पाय. पण आपल्याला ईडी असलेलं यूज करावं. यू आर रिक्वेस्टेड टू, यू आर सजेस्टेड टू, यू आर ऑर्डर्ड टू, यू आर ऍडवाइज टू. ईडी असलाच पाहिजे याला, या शब्दांना. ओके, टू असलाच पाहिजे. पुढचं वाक्य जसं तसं टाकून द्यायचं. याचा व्ही थ्री करायचा नाही मित्रो. कमचं व्ही थ्री करून टाकसान मग कम किम कम करसान काय नाही करायचं. हे ऑलरेडी इथे व्ही थ्री घेतलंस ना, तर काही घेणं नाही बाकीच्या गोष्टीचं. हे जसं तसं पुढे घेऊन द्यायचं. बरोबर आहे की नाही? फॉर्म्युला फॉर्म्युला काय? हे चार शब्द लिहिते होते. यू आर रिक्वेस्टेड टू यू आर सजेस्टेड टू यू आर ऑर्डर टू एंड यू आर एडवाइज. स्पीकिंग पाहून घेतो प्लस सेंटेन्स. As it is, remain unchanged. कुठल्याच प्रकारचा चेंज न करता. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स पाहिजे. कमी सारखं वाक्य सांगा बरं. एखादं कमी सारखं वाक्य सांगा ज्याच्यात ऑब्जेक्टच नाही. सीट डाऊन. व्हेरी गुड. अजून गो देअर. स्टँड अप. कीप सायलेन्स. ऑब्जेक्ट नाही आहे, सायलेन्स आहे. काय कीप करायचं आहे? शट अप. और काय जाणू करायचं तुम्हाला काय वाटतं? हे जे असते की नाही, जास्तीत जास्त प्रमाणात वर्बल प्रेझेन्स असतात. काय असतं हे? कमी. कम ऑन. लुक इन टू. लुक ऑन. वर्बल प्रेझेन्स सगळे सगळे काय असतात? मोठ्या प्रमाणात हे जे असतात हे वर्बल प्रेझेन्स असतात. आता कम हे त्या ठिकाणी कम इन टू म्हणू आपण आधी म्हणू शकतो ना. कम इन. बरोबर आहे. कम देर. असं कम देर होणार नाही. या तिथे होते काय होत नाही. आम्ही जातो पुढे तुम्ही या तिथे. होत नाही का वाक्य? मग कशी नाही म्हणत. पण इंग्लिशमध्ये काय होते हे वाक्य सांगा. आम्ही निघतो तुम्ही या तिथे मग भेटू. म्हणजे आता टोळक्या टोळक्या करून जाताना येत ना असं 10-12 जण. मग दोन दोन जण दोन दोन जण गाड्यावर. आम्ही हे घेऊन जातो तुम्ही ते घेऊन जा. तुम्ही ते घेऊन या. ते म्हणजे समजून घ्या तुम्ही आता. लक्षात येऊ लागलं तुमच्या तिथे आपल्या
नेहमीच्या ठिकाणी बैठक असतात लोकांच्या, जशी तुमची आहे बैठक, इथं येत असता तुम्ही, येता बसता अभ्यास करता, अभ्यासाची आपली बरोबर आहे की नाही, तशा लोकांच्या बैठकी असतात वेगवेगळ्या ठिकाणी। तर मग ते तर बोलत असतील ना असे वाक्य, आता त्याचं इंग्लिश मध्ये इंग्लिश साठी किंवा इंग्लिश इंग्लिशचा प्रश्न असते दूरदूरपर्यंत, त्याचं काय घेणं देणं नाही, काही घेणं देणं त्याचा संबंध डायरेक्ट हर्ट टू हर्ट इंग्लिश बरोबर आहे। त्या लोकांचा संबंध डायरेक्ट हर्ट टू हर्ट आहे, त्याने बोले गेल्याची गरजच नाही मला तू सगळ्या गोष्टी। ते जेव्हा जुळतात तेव्हा मग इंग्लिश मोठ्या प्रमाणात निघते बाय। असो तो विषय नाही, पण असं असते ना, होते ना, लक्षात येते का तुम्हाला काय म्हणतो मी? मला तीन गोष्टी, तिन्ही गोष्टी लक्षात ठेवायचं, इम्पेरेटिव सेंटेंस, चेंज द वॉइस इन इम्पेरेटिव, फर्स्ट देर इज ऑब्जेक्ट आणि त्याच्यावर आपण क्रियाही करू शकू बरोबर आहे। देर इज ऑब्जेक्ट बट त्याच्यावर आपण क्रिया करू शकत नाही, देर इज नो ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट नाहीच, या दोन वाक्यात ऑब्जेक्ट आहे, याच्यात ऑब्जेक्टच। तीन प्रकारचे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असू शकतात, हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे तीन वैशिष्ट्य, ऑब्जेक्ट आहे क्रिया करू शकतो, ऑब्जेक्ट आहे परंतु क्रिया करू शकत नाही, ऑब्जेक्टच नाही, ऑब्जेक्ट आहे क्रिया करू शकतो जो वाक्य त्याची रचना असली पाहिजे लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस वी थ्री प्लस कम्प्लिमेंट। काय सांगितली? लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस वी थ्री प्लस सब्जेक्ट, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट सी, सब्जेक्टली इकडे आला तरी तुम्हाला वैशिष्ट्य पहिल्या सांगितलं की इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये केव्हाच करता नसतो, त्याला तिथे इन्क्लूड केलेलंच नसते बरोबर आहे की नाही? पाहिजे समजत आहे काय? लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस वी थ्री प्लस कम्प्लिमेंट बरोबर। आता ऑब्जेक्ट आहे परंतु क्रिया करणे शक्य नाही, ऑब्जेक्ट प्लस शुड बी प्लस वी थ्री प्लस कम्प्लिमेंट, काही मोठी कठीण नाही, ऑब्जेक्ट प्लस शुड बी प्लस वी थ्री प्लस कम्प्लिमेंट बरोबर आहे। आता ऑब्जेक्टच नाहीये, यु आर रिक्वेस्टेड टू, यु आर सजेस्टेड टू, यु आर ऑर्डर्ड टू, यु आर ऍडवाइज टू प्लस सेंटेन्स ऍज इट इज, जसं आहे बदल कोणताच करायचा रिमेन अनचे, त्याला तसंच राहू द्या, बदल करायचा लक्षात येत आहे काय? तीन गोष्टी इम्पेरेटिव्ह सेंटेन्सच्या आहेत, तीन पेपरमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात विचारले जातात। समजून आलं काय? तीन प्रकारचे सेंटेन्स पाहिले आपण, असर्टिव्ह मध्ये पाहिलं, ते टेन्स मध्ये पाहिलं, तेच बरोबर आहे, पहिला व्हिडिओ अपलोड झालेला आहे, दुसरा पाहिला आपण इंटरव्ह्यू मध्ये, तोही व्हिडिओ अपलोड झालेला आहे, आणि थर्ड आहे इम्पेरेटिव्ह मध्ये सेंटेन्सचे चारच प्रकार आहेत, देर आर फोर टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, ते वेगळे रचनेनुसार, रचनेनुसार कंपाऊंड कॉम्प्लेक्स सिम्पल ते वेगळे, त्याचा आपल्याला सध्या तरी घेणं नाही, आपल्याला हे शिकत असताना अशा प्रकार करा। समजून आलं काय म्हणतो मी तुम्हाला? पद्धतशीर पाहिजे, ठीक आहे, समजलं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, ठीक आहे। आता त्यानंतर महत्वाचा पॉइंट असा, इन्फिनिटिव्ह शिकलो आपण, जेव्हा आपण वर्ब शिकलो तेव्हा आपण इन्फिनिटिव्ह शिकलो, वर्बचं रूप आहे इन्फिनिटिव्ह, इन्फिनिटिव्ह म्हणजे टू प्लस वन किंवा टू प्लस वी वन म्हणजे इन्फिनिटिव्ह, असं जर वाक्यात येत असेल तर मग त्याची कशी करायची? चेंज वाईज, त्याचं चेंज वाईज कसं करायचं? काहीच करायचं नसतं, काहीच नाही, काहीच नाही। वाक्य आहे शी इज टू राईट अ लेटर, मी काय सांगितलं तुम्हाला की एखाद्या क्रियापदाच्या अगोदर मूळ रूपाच्या अगोदर जर टू लावलं तर ते कुठल्याही रूपाचं काम करते बरोबर आहे की नाही? टू जर लावू आपण तर व्ही फोरचं काम करेल, व्ही थ्रीचं काम करेल, सगळ्याचं काम करेल, तिथे व्ही फोर बघा, इथे इज लागला तिथे व्ही फोर पाहिजे की नाही? आता हे टू राईट जे आहे ते व्ही फोरचंच काम करतो बरोबर, किंवा मग आपण तिथे रायटिंग घेऊ शकतो, पण हे पेपरवाली इजम लोक आहे ते काहीही करतील, रायटिंगच्या ठिकाणी टू राईट टाकून दिली झालं, ते इन्फिनिटिव होतो, बदलला नियम देते चेंज व्हायचा, तेथे जर रायटिंग केलं तर असर्टिव सेंटेन्स होईल नाही, आणि तेथे जर मग ते टू राईट केलं तर वाने बरोबर आहे की नाही? समजून घ्या आपण, पद्धतशीर समजून घ्या, लक्षात येत आहे काय म्हणतो तुम्हाला? हे समजलं काय? या तिन्ही गोष्टी समजल्या काय? नक्की समजल्या, ठीक आहे। इन्फिनिटिव्ह मध्ये इथे लिहितो हा पाहिजा बरोबर,
ठीक है, ही इज टू राइट अ लेटर. जे असर्टिव मध्ये चेंजेस पाले ते तसेच तसे. कर्माची जागा चेंज करा, क्रियापद रूप इथरी करा, बाय घ्या, चालते घ्या, बरोबर आहे की नाही? बाय जाऊ वाक्य जे चेंजेस आहेत ते तसेच ठेवायचे. पण आता वी थ्री न घेता काय घ्यावं लागेल? वी थ्री तर घ्यावंच लागेल, पण अशा याचं रूप चेंज करत असताना, कारण इथे वी फोर आहे ना, याचं करत असताना काय करायचं? वी थ्री घ्यायचं कि मग काही आणखी वेगळं करायचं? साधा ही इज टू राईट अ लेटर, पटकन सांग. पटकन कर्माची जागा चेंज करा. पहिले तर केली काय, काय घेऊ पुढे? अ लेटर. त्यानंतर काय घेऊ? हेल्पिंग वर्ब घ्यावंच लागते. काळातून पुढे जायचं, बीइंग विंग वापरायचा. आता बीइंग वापरायचं नाही, असर्टिव सारखं करायचं. अ लेटर इज टू, जसाचा टू नंतर बी लावायचा, टू नंतर काय? अ लेटर इज टू बी. हे टू बी जे आहे हेच बीइंग चं काम करते मित्रांनो. ओ टू बी जे आहे नाही, हेच कोणाचं काम करते? बीइंग, बीइंग चं काम करते. कशाचं काम करते? बीइंग. वी थ्री करा, बरोबर. त्यानंतर बाय, त्यानंतर सब्जेक्ट इनडायरेक्ट मूव्ह, म्हणजे बदल काहीच नाही त्या बीइंगच्या ठिकाणी, फक्त आपल्याला इथे काय घ्यायचं आहे? समजत आहे काय म्हणत आहे मी तुम्हाला? पाय झालं. शी इज टू राईट लेटर. इथे जर आपण आय एन जी घेतलं असतं, इथे जर रायटिंग घेतलं असतं, तर मग बदलली असती सगळी रचना. अ लेटर इज बीइंग रिटन बाय हर असं झालं असतं, बीइंग आलं असतं. इथे काय केलं? इथे टू राईट आल्या कारणाने इथे फक्त टू बी झालं, बीइंग घेतलं नाही. इथे काय केलं? फक्त बी लावलं आणि हे टू बीच बीइंगचं काम करू लागले. इन्फिनिटिव्ह लक्षात ठेवायचं, समजून आलं काय? एक अशा प्रकारे इन्फिनिटिव्ह येऊ शकते, हेल्पिंग वर्ब प्लस इन्फिनिटिव्ह. पाय झाले बघा, रचना पाय झाले. येथे रचना काय? हेल्पिंग वर्ब आहे, त्याच्यानंतर इन्फिनिटिव्ह आलेला आहे. पण इन्फिनिटिव्ह वाक्यात स्वतंत्र जर येत असेल तर क्रियापदा बरोबर येत नसेल, हेल्पिंग वर्ब बरोबर येत नसेल, मग काय करायचं? आता काय करायचं? ते वाक्य आहे, देर इज नो पर्सन टू टॉक, देर इज नो पर्सन टू टॉक. एक लेसन आहे त्या टॉक वरून लक्षात आलं माझ्या सेकंड इयरला, द पोस्ट मास्टर आहे ना, वाचा खूप मस्त आहे. माणसाची सवय सांगितली त्याच्यात काय, त्याला कितीही त्रास झाला एखाद्या गोष्टी तरी त्याच्यात काळ्या करतेस पडते का असं आहे त्याचा मध्ये अर्थ. हो वाचायचे हे काय आपल्याला जाणून ते थोडी दिलेले आहे तिथे लेसन एवढे सगळे युनिव्हर्सिटी, त्याच्यातून आपण काहीतरी घेऊ शकलो पाहिजे असे दिले, जीवनाचा अर्थ समजला पाहिजे असे दिले, की आपण एखाद्या गोष्टीत काय होते ना, आपल्याला त्रासही होते त्या गोष्टीपासून, आपल्याला समजते. आपण त्यावेळेस म्हणतो मी आता मी इथल्या हाती लावणार नाही असं करणार, पण आपण करतो शेवटी ते समजलं त्याला त्रास झाल्यावर, डबल त्रास झाल्यावर एक डबल आपण तेच करतो, आहे की नाही? उदाहरण खूप चांगलं दिलं, एक लहानशी मुलगी आणि पोस्ट मास्टर या दोघांचं उदाहरण दिलं. सेकंड इयर थर्ड फोर्थ सेमिस्टरला आहे, फोर्थ सेमिस्टर वाचत चला, असं काही वाचत चला. ओके ठीक, पाय सर, देर इज नो पर्सन टू. आता इथे याच्यानंतर इन्फिनिटिव्ह आलं ना, इन्फिनिटिव्ह इकडे आला, इन्फिनिटिव्ह कुठे आला? आता पाहिजा हेल्पिंग वर्ब जे चिटकून येत असेल लगेच, मग हे आधी आय एन जीचं काम करत, येते आय एन जीचं काम नाही करत आहे बाबू मित्र, आय एन जी नाही आता, आय एन जीचं काम करत नाही आहे. आता काय करायचं?
जसं तसं वाक्य बीइंग बीइंग लावायचं नाही रे बाबा. देर इज नो पर्सन. टू बी, टू बी बस ईडी लावायचा का टपला की नाही लावायचा तुम्ही सांगा. टू बी टॉक की टू बी टॉक की फक्त टॉकच. वी थ्री काय होते टॉकच, टॉकच वी थ्री. पहिले बदलायची गोष्ट टॉक हे पहिलं रूप नाही, टेल आहे. टेल टोल्ड. आता टॉक सांगा. टेल टोल्ड टोल्ड होते, टॉक कुठून आलं? होते काय मित्री? काय नाही काउन नाही. टॉक हे मूळच रूप आहे ना, कोण नाही म्हटलं तुम्हाला? टॉक हे मूळच रूप आहे. टॉक म्हणजे बोलणे, टेल म्हणजे सांगणे, टेल म्हणजे म्हणणे. से टेल म्हणणे सांगणे, टॉक म्हणजे बोलणे. आय डोंट टॉक विथ यू, आय डोंट, आय डोंट टेल विथ यू म्हणतो का? आय डोंट से विथ यू म्हणतो का? आय डोंट टॉक विथ. लक्षात येत आहे पाहिजे बरोबर. जेव्हा बारीक सारी गोष्टी लक्षात येतील आपल्याला तेव्हा समजते. टेल आणि से असे वर्ब आहे की ज्याला क्रियापदाची कर्माची आवश्यकता असू शकते नसू शकते, काही फरक नाही. पण टॉकला कर्माची आवश्यकता असतेच. ठीक आहे, असो तो आपला पुढचा भाग आहे. आता येते हे याला चिटकून आलं नाही एवढं महत्वाचं. पहिले स्वतंत्र आलं आणि हे पहिलंच रूप असते, काही टेन्शन घेऊ नका. टॉकिंग होते त्याच, टॉक होते, ईडी लागते लागते. आता इथे लागते का? कारण आपण पॅसिवाईज करत असताना शिकलो अगोदर पासूनच की कुठेही पॅसिवाईज करा वित्री लागते, याच्यात लागते. पट काय वाटते, लागेल का वित्री? लागते, लागते हो की नाही? पटकन लागते म्हणजे टॉप करायचं, ईडी करायचं. पुस्तकात नाही ना, टेन्शन नको घेऊ तुम्हाला, पुस्तकात ना दिलं मी तसं. ईडी होते काय एवढं सांग, ईडी लागते काय? तिसरं रूप होते काय? होते काय? देर इज नो बुक टू रीड हे पुस्तकात, काळजीच नका करू. काय पुस्तकात? देर इज नो बुक टू. आता रीडचं रीड झालं की त्याचं तिसरं रूप बदललं? मित्र रीडचं रीडच राहते, तिसरं रूप काय रीडच असते. काही टेन्शनच नका घेऊ, न बदलला दिलं नाही ना. आता त्याच्यात पण दुसरं वाक्य पाहिजे का? झालं का नाही? देर इज नो सॉन्ग टू सम, देर इज नो सॉन्ग टू सिंग. त्याचं सॉन्ग केलं म्हणजे वित्री होते. म्हणजे आता काय करायचं येते? देर इज नो पर्सन टू बी टॉक इडी. लक्षात येते काय? असं आहे ते सगळं. इन्फिनिटी कुठे येते त्यात? इन्फिनिटी हेल्पिंग वर्ब चिटकून येत असेल तर मग असं करायचं. इन्फिनिटी स्वतंत्र येत असेल तर मग ऐसा करणे का? समजत आहे काय? असं आहे, असंच आहे. लक्षात येत आहे? चेंज द व्हॉइस.